जय मल्हारने चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। लॉकडाऊन आणि संचारबंदी काळात पुण्यात अडकून पडलेल्या मजुरांना आदिवासी विभागाच्या वतीने बसेसने त्यांच्या मूळ गावी सोडण्यात येत होते। या कालावधीत अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथील अरविंद वसावे हा आपल्या पत्नीसोबत पुणे ते नंदुरबार असा प्रवास करत होते। त्यादरम्यान त्याची पत्नी ज्योती हीच प्रसूतीच्या वेदना होण्यास सुरुवात झाली। प्रवासात सोबत असलेल्या आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्योतीला प्रसूतीसाठी नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले। प्रसूतीदरम्यान सदर प्रस्तुत महिलेला आपल्या बाळासह तसेच तिचा पती व 3 वर्षाच्या मुलीसह आदिवासी विकास विभागाच्या अटल आरोग्य रुग्णवाहिकेतून नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथे पोहोचवण्यात आले। आदिवासी विकास विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या या उपाययोजनेतून लॉकडाऊनच्या काळात पुण्याहून गावापर्यंत पोहोचण्याचे काम करण्यात आल्याने सदर महिलेच्या परिवाराने आदिवासी विकास विभागाचे विशेष आभार व्यक्त केले आहेत। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। भोसरी येथून श्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री केसी पाडवी साहेब आणि आपल्या कलेक्टर ऑफिस आणि प्रकल्प मार्फत आपण केलेल्या या अखाट प्रयत्नांमुळे मी अरविंद वसावे मूळ गाव देवमोगरा पुनर्वसन येथून आहे। मी 7 वर्षापासून पुणे PMPML यात कामगार म्हणून मी PMPML ची सेवा करीत आहे। पण माझ्या काही अडचणीमुळे माझी मिसेस प्रेग्नेंट होत्या आणि म्हणजे माझ्याजवळ कोणी नातेवाईक नसल्यामुळे तिला सांभाळपच करणारे कोणी नव्हते। म्हणून मग आपण केलेली या KC पाडवी साहेबांनी केलेल्या या उपक्रमास थ्रू महामंडळाच्या बस करून त्यामध्ये आम्ही पण सामील होतो। आम्ही येत असताना मोसरीवरून निघालो, तिथून निघाल असताना अर्ध्या रस्त्यातनं माझ्या मिसेसला एक प्रसूतीच्या वेदना जाणवायला लागल्या। तिथून मनमाडजवळ येत आहेत म्हणजे जास्त वेदना जाणवायला लागल्या असल्यामुळे आम्ही तसे अधिकाऱ्यांना तुम्हा सगळ्यांना यांच्या कळवलं। त्या माहितीद्वारे आम्हाला त्या मनमाड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं आणि तिथलं कर्मचारी वर्गांना पण तुम्ही सांगितलं की आमच्या असे असे पेशंट आहे, तुम्ही ॲडमिट करून घ्या असं सांगितलं आणि त्यानुसार त्यांनी ॲडमिट केलं आणि व्यवस्थितरित्या प्रसूती करून त्यांनी आम्हाला दवाखान्यातील स्टाफ वर्गांनी आम्हाला सहकार्य केलं आणि तिथून आम्हाला येण्यासाठी गाड्यांची सुविधा काही नव्हती। त्यामुळे मग परत आम्ही निवेदन केलं आपल्या आणि माहिती पोहोचवल्यानंतर आम्हाला इथपर्यंत येण्यास ॲम्ब्युलन्स अवेलेबल करून दिल्या आणि सुखरूप आम्ही आमच्या जिल्ह्यात नंदुरबार या जिल्ह्यात माय गावी आम्ही परतलो आहे। सर्व काकाऱ्यांना मी सलाम करतो, प्रणाम करतो। आम्हाला आदिवासी विकास खात्याचे ॲडव्होकेट श्री KC पाडवी साहेब व नंदुरबार तथा तळोद्याच्या तालुक्याचे प्रकल्प अधिकारी यांचे आम्हाला विशेष सहकार्य भेटले, त्यांचे मी मनापासून खूप आभारी आहेत आणि या प्रयत्नांमुळे आम्ही सुखरूप आमच्या घरी पोहोचलो आहे। तर सगळ्यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद करतो।